नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय भारत। मी तुमचा दोस्त अरुण पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या यूट्यूब चॅनल वरती, ज्याचं नाव आहे एएनपी नॉलेज गुरु। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडा स्पेशल आहे, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोविड-19 जो फर्स्ट डोस आहे तर त्याच्यावरती मी थोडीशी माहिती देणार आहे। सर्वात प्रथम जर तुम्ही जर लस घेतली नसेल तर रिक्वेस्ट करतो की सर्वांनी पहिल्यांदा लस घ्या, त्याचे काही साईड इफेक्ट नाही आहेत। लस जी काढलेली आहे ती तुमच्या आमच्यासाठीच काढलेली आहे। तर आम्हाला लस आमच्या कंपनीकडून भेटली, तर थँक्स आम्ही लॉजिस्टिक्स फॉर प्रोव्हाइडिंग लस, म्हणजेच डोस। तर लस घेतल्यानंतर काय प्रिकॉशन असते किंवा काय सिम्पटम्स तुमच्यामध्ये दिसतात तर त्याची थोडीशी माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि प्रिकॉशन काय घ्यायचे। तर सर्वात प्रथम तुम्ही रजिस्ट्रेशन करून तुम्ही लस घेतली, तर लस घेतल्यानंतर तुम्हाला थोडीशी डॉक्टर तर सजेस्ट करतात की तुम्ही पॅरासिटामॉल घ्या आणि पॅरासिटामॉल तुम्ही झोपता वेळा किंवा घ्यायची असते। तर जर तुम्ही गोळी वगैरे घेतली नाही पॅरासिटामॉल तर तुमच्यावरती काय परिणाम होतात, तर मी जे अनुभवले ते मी तुम्हाला शेअर करतो। मी 2 दिवसापूर्वी लस घेतलेली आहे, 17 तारखेला लस घेतलेली। तर दिवसभरात तुम्हाला काहीही वाटत नाही, दिवसभर तुम्ही एकदम ज्या ठिकाणी इथे दंडामध्ये लस घेतली तिथे काहीच म्हणजे वाटणार नाही की तुम्ही लस घेतली आहे किंवा इंजेक्शन घेतलं आहे। पण जसजसं तुमचं टाईम जायत जाईल, म्हणजे संध्याकाळ होस्तोपर्यंत, तर तुम्हाला हळूहळू सिम्प्टम्स जाणवतील। तर सर्वात प्रथम माझ्यामध्ये जे मला सिम्प्टम्स जाणवले ते थोडंसं अंग असं दुखल्यासारखं वाटलं, बॉडी पेन चालू झाली। त्याच्यानंतर माझ्यामध्ये फिवर म्हणजे ताप, हा भयानक ताप वाढलेला होता मला। कमीत कमी मला वाटतं की 9800 आसपास माझा टेम्परेचर ताप झालेला आणि त्याच्यानंतर मग बॉडी पेन, ताप हे सर्व चालू होतं। त्याच्यात हेडेक पण, डोकेदुखी पण चालू होते। तर अशा वेळेला तुम्ही पॅनिक व्हायची गरज नाही आहे। जसं तुम्हाला डॉक्टरने सांगितलेलं होतं की तुम्हाला पॅरासिटामॉल खायचे आहे, तर मी चुकी केलेली की मी पॅरासिटामॉल आणली नव्हती। पॅरासिटामॉल म्हणजे तुम्ही डोलो 650 पण घेऊ शकता, त्याच्यानंतर कोसिन आहे, सिनेरेस आहे, तर ह्या पॅरासिटामॉलवाले वळे आहेत त्या तुम्ही यूज करू शकता। तर मी चुकी केली होती की पॅरासिटामॉल मी खालीच नव्हती, तर त्यामुळे मला भरपूर त्रास झाला। त्याच्यानंतर तुम्ही हा त्रास तुम्हाला कमीत कमी 2 दिवस तर हा चालतोच। नेक्स्ट डेला मी जेव्हा उठलो त्यावेळेला पण माझ्या बॉडी पेन चालू झालेली आणि हे जे इंजेक्शन केलं होतं त्या ठिकाणी पण भरपूर अजूनही पेन होतोय तिथे, म्हणजे जरा जरी टच केलं तरी दुखतोय तो, तर तो अजूनही आहे। तर नेक्स्ट डेला पण तुम्हाला पॅरासिटामॉल आहे ते जर तुम्ही झोपते ज्यावेळेला तुम्ही इंजेक्शन घेऊन येता तर त्याच्यानंतर तुम्ही 2 तासांनी किंवा 3 तासांनी जरी पॅरासिटामॉल खाली तरी चालेल, किंवा झोपत्याच्या वेळेला जेवण करून झोपत्याच्या वेळेला पण पॅरासिटामॉल खाली तरी चालेल। कारण की तो इम्पॅक्ट जो आहे ताप किंवा याचा तो पॅरासिटामॉल कमी करते, त्यामुळे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता कमी असते। नेक्स्ट तुम्हाला सांगतो दुसरा सिम्पटम त्याच्यामध्ये असेल तो उलटी होण्याचा, तर उलट्या पण होऊ शकतात कारण की ताप एवढा असतो एक असा आणि काय खावत पण नाही आहे, त्यामुळे उलटी, पाणी जरी पिलं तरी उलटी झालेली मला। त्याच्याबरोबर दुसरा एक लूज मोशन पण होऊ शकतं, बाथरूमला जाऊ शकतो, तर तो एक सिम्पटम याच्यामध्ये होतो। तर पॅनिक होण्याची काही गरज नाही, हे 2 दिवसाचे सिम्पटम आहेत, तर एवढे तर तुम्ही हँडल करू शकता। कारण की ही जी लस आहे ती आपल्या शरीरामध्ये मिसळत असते, तर ती तुम्ही त्याचे जे परिणाम आहेत ते चांगले होत असतात, तर थोडेसे आपल्याला हे जे सिम्पटम आहेत ते सहन करावे लागतील। दुसरं याच्यामध्ये सांगायची गोष्ट अशी म्हणजे की सर्वांनी लस घ्या, कारण की हे आपल्या फायद्याचे आहे। आणि इम्पॉर्टंट थिंग, ज्यावेळेला तुम्ही रजिस्ट्रेशन करता तर काही काही वेळेला काय होतं की आपण रजिस्ट्रेशन करतो दुसऱ्या मोबाईलवरती आणि जो फॉर्म भरतो आपण ज्यावेळेला हॉस्पिटलमध्ये जातो तिथे आणि तिथे नंबर देतो दुसराच, माझ्या बाबतीत पण तसंच झालेलं। मी रजिस्ट्रेशन केलेलं दुसऱ्या नंबरवरून आणि फॉर्मवरती नंबर लिहिलेला दुसरा, तर ती चुकी तुम्ही करू नका। ज्या रजिस्ट्रेशन नंबरवरून तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तोच फॉर्मवरती नंबर सबमिट लिहा आणि फॉर्म सबमिट करा। तर ही एक छोटीशी इन्फॉर्मेशन होती जी तुम्हाला मला वाटलं की शेअर करायची। तर तुम्ही जर लस घेणार असाल, डोस घेणार असाल तर जरूर घ्या, पण पॅरासिटामॉल गोळी ही तुम्हाला जवळ ठेवायची आहे आणि ज्यावेळेला तुम्हाला त्रास जाणवत असेल तर त्यावेळेला ही गोळी तुम्ही खायची आहे, तर तुम्हाला काहीही परिणाम होणार नाही। धन्यवाद।